केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात झालीय. राणे यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलंय. दरम्यान शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं होतं. काय तुझा अधिकार आहे तिथे येण्याचा? काय संबंध तुमचा शिवसेना प्रमुखांशी? अरे ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं, एवढं मोठं केलं, त्या बाळासाहेबांना दुःख देऊन तुम्ही शिवसेनेशी बेईमानी केलात, त्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत असताना तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्हाला शरम वाटत नाही? यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. स्मृतीस्थळावर जाण्यास रोखणे म्हणजे संकुचित बुद्धी असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी जर आज स्वतः बाळासाहेब असते तर त्यांनीही या कृतीला माफ केलं नसतं असं म्हटलंय. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचं असं कृत्य म्हणजे संकुचित बुद्धीचं उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलंय. असं जर कोणी विरोध केला असेल तरी संकुचित बुद्धी आहे ही. अतिशय मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या संकुचित बुद्धीला कुठेही स्थान नाही आहे. आणि स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अशा प्रकारे जर कोणी वागलं असतं तर त्याला माफ केलं नसतं. दरम्यान बाळासाहेब ही काही कुणाची खाजगी मालमत्ता नव्हे, ते संपूर्ण राज्याचे आणि देशाचे नेते होते. त्यांच्याबद्दल प्रत्येकालाच खूप आदर आणि अभिमान आहे, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही. मुंबई पालिकेतील शिवसेनेचा पापाचा घडा आता भरलाय, तो लवकरच फुटणार आहे आणि यंदा पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणारच असा इशारा नारायण राणे यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.